नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, एमसीसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आज एक नोटीस आलेली आहे. या नोटीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एमसीसीच्या एमबीबीएस आणि बीडीएस तसेच डीम्ड युनिव्हर्सिटीच्या सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी चॉईस फिलिंगच्या संदर्भाने इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी आज जो आहे तो चॉईस फिलिंगचा शेवटचा दिवस होता, परंतु या विद्यार्थ्यांना आता एक दिवस एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे. हे विद्यार्थी 9 नोव्हेंबर 2022 म्हणजे उद्या संध्याकाळी 11:55 चॉईस फिल करू शकतात. तरी ज्याही विद्यार्थ्यांनी एमसीसीच्या सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे किंवा फ्रेश रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपापली चॉईस फिल झालेली आहे का याची खात्री करून घ्या. आणि जर तुमची चॉईस फिल आणखी झालेली नसेल तर तुमच्याकडे उद्याचा दिवस आहे, तुम्ही उद्या चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग करू शकता आणि आपल्याला एमसीसीच्या सेकंड राऊंडचे एमबीबीएस बीडीएस तसेच डीम्ड युनिव्हर्सिटीचे रिझल्ट 11 नोव्हेंबर रोजी मिळणार आहेत. त्यासोबतच खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रातील एमबीबीएस बीडीएसचा सेकंड राऊंड कधी होऊ शकतो आणि याची चॉईस फिलिंग कधीपासून सुरू होऊ शकते, तर या संदर्भाने आपण थोडस बोलूया. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जो एमबीबीएस आणि बीडीएसचा सेकंड राऊंड आहे तो 7 ते 18 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. आणि या संदर्भाने एमसीसीने आपला जो शेड्यूल पब्लिश केला होता त्यामध्ये देखील स्टेटचा शेड्यूल पब्लिश केलेला होता. महाराष्ट्रातील जो सेकंड राऊंड आहे त्यासाठी आपल्याला 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या दरम्यान अपडेट येणार होती, परंतु आज जे आहे ते 8 नोव्हेंबर आहे आणि अद्यापही कोणतीही अपडेट आलेली नाही. शक्यता अशीच आहे की ज्यावेळेस एमसीसीचा राऊंड पब्लिश होईल त्यानंतर आपल्याला काहीतरी अपडेट येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना 11 नोव्हेंबरपर्यंत वेट करावा लागू शकतो, त्यानंतरच काहीतरी अपडेट येऊ शकते व चॉईस फिलिंगची विंडो रिओपन होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी पॅनिक व्हायची काहीही गरज नाही. महाराष्ट्रातील खूप सारे विद्यार्थी आणि पालक एमबीबीएस आणि बीडीएसच्या सेकंड राऊंडची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु या संदर्भाने मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील जो एमबीबीएस आणि बीडीएसचा सेकंड राऊंड आहे तो 18 नोव्हेंबरपर्यंत लागू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याकडे एमबीबीएस आणि बीडीएसचा जो महाराष्ट्रातील सेकंड राऊंड आहे त्या संदर्भाने कोणतीही अपडेट नाही.